नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. हा व्हिडिओ खास करून SYBCOM या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रॉब्लेम व्हॅल्युएशन ऑफ शेअर हा टॉपिक शिकणार आहोत. या टॉपिकचा प्रॉब्लेम परीक्षेला 10 मार्काला असतो, त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स म्हणजे शेअर्सची किंमत आपल्याला काढावी लागते, इक्विटी शेअर्सची. आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सची गरज म्हणजेच नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स कधी असते किंवा गरज का असते शेअर्सची व्हॅल्यू काढण्याची, तर ते आधी आपण अभ्यासू. पहिला जी गरज आहे फॉर इस्टेट ड्युटी अँड वेल्थ टॅक्स पर्पज, म्हणजे जर व्यवसायाला तिची इस्टेट ड्युटी किंवा वेल्थ टॅक्स काढायचा असेल किंवा भरायचा असेल तर त्याची शेअरची किंमत काढावी लागते. फॉर अमलगमेशन अँड ॲब्सॉर्प्शन स्कीम, म्हणजे जर व्यवसायाला जर त्याचं अमलगमेशन म्हणजे एका कंपनीच्या दुसऱ्या कंपनीत एकत्रीकरण करायचं असेल किंवा ॲब्सॉर्प्शन करायचं असेल तर अशा वेळेससुद्धा काय व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स काढावं लागतं. फॉर गिफ्ट टॅक्स पर्पज, गिफ्ट टॅक्स भरायचा असेल तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स काढावं लागतं. फॉर नॅशनलायझेशन ऑफ कंपनीज, कंपनीचं जर राष्ट्रीयकरण करायचं असेल तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर काढावं लागतं, म्हणजे शेअरची व्हॅल्यू काढावी लागते. इन केस ऑफ ट्रस्ट फायनान्स ऑर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट कंपनीज, काही ट्रस्टलासुद्धा तिच्या ट्रस्टचं जर कंपनीत रूपांतर करायचं असेल तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स करावं लागतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले फॉर गॅरंटिंग लोन्स ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी ऑफ शेअर्स, म्हणजे शेअर्स तारण ठेवून जर तुम्हाला लोन वगैरे घ्यायचं असेल बँकेकडून तर तुम्हाला त्या शेअर्सची व्हॅल्यू काढावी लागते. त्याच्यानंतर फॉर डिस्चार्जिंग ऑफ डेब्ट्स अँड लायबिलिटीज इन एक्सेप्शनल नेचर, जर तुमच्या डेब्ट्स म्हणजे कर्ज किंवा लायबिलिटी पेड करायच्या असतील तर तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स काढावं लागते, एक्सेप्शनल नेचरच्या बाबतीत सांगितले त्यांनी. त्याच्यानंतर फॉर परचेसिंग शेअर फॉर कंट्रोल, म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला परचेस करायचे असेल कशासाठी, जर त्या कंपनीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं असेल तर अशा वेळेससुद्धा तुम्हाला शेअर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते. तर हे एक 7-8 प्रकार आहेत किंवा गरज आहे ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स काढावं लागतं. आता शेअर्सची व्हॅल्यू काढण्याच्या मेथड्स आहेत, त्याला मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स असं म्हटलं जातं. मेन बेसिकली 3 मेथड्स आहेत, ज्यात पहिली मेथड्स आहेत नेट असेट मेथड. नेट असेट मेथड म्हणजे ज्यावेळेस कंपनी बंद होते, नो गोईंग कन्सर्न, म्हणजे कंपनी ज्यावेळेस बंद करायची असेल किंवा कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येणार असेल त्यावेळेस ह्या मेथडचा यूज केला जातो. त्याच्यानंतर ईल्ड व्हॅल्यू मेथड आणि नंबर 3 आहे फेअर व्हॅल्यू मेथड. आता या तिन्ही मेथड काय आहेत ते नेमकं समजून घेऊया. नेट असेट मेथडला वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळ्या नावाने तिला ओळखलं जातं. दुसरं नाव आहे इंट्रान्सिक व्हॅल्यू मेथड. त्याच्यानंतर असेट बॅकिंग मेथड हे एक नाव आहे. त्याच्यानंतर असेट बेसिस मेथड हे एक नाव आहे. रिअल व्हॅल्यू बेसिस मेथड हे एक नाव आहे. त्याच्यानंतर बॅकअप व्हॅल्यू मेथड हे एक नाव आहे. आणि बॅलन्स शीट मेथड हे एक नाव आहे. अशी असेट नेट असेट मेथडला नावं दिलेली आहेत. ईल्ड व्हॅल्यू मेथड, ईल्ड व्हॅल्यू मेथडला दुसरं ऑब्लिक दुसऱ्या नावाने एक ओळखलं जातं, मार्केट व्हॅल्यू मेथड किंवा अर्निंग कॅपॅसिटी मेथड किंवा अजून प्रॉफिट ऑब्लिक इन्कम बेसिस मेथड या नावाने तिला ओळखलं जातं. आता ईल्ड व्हॅल्यू मेथड 2 प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते, ऑन द बेसिस ऑफ रेट ऑफ रिटर्न आणि दुसरं बेसिस ऑन प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर. आता रेट ऑफ रिटर्नमध्ये 2 रेट आहेत त्याने दिले, डिव्हिडंड रेट आणि अर्निंग रेट. आणि बेस ऑन प्रोडक्टिव्हिटी फॅक्टरमध्ये प्राईस अर्निंग रेशो आणि प्रोडक्ट मेथड या प्रकारे ईल्ड व्हॅल्यू मेथड कॅल्क्युलेट केली जाते. आणि फेअर व्हॅल्यू मेथडमध्ये काय केलं जातं की नेट असेट मेथड आणि ईल्ड या दोन्ही शेअरच्या व्हॅल्यूची टोटल केली जाते आणि त्याला डिवायडेड 2 केलं जातं, म्हणजे ह्या दोन्ही मेथडचा ॲव्हरेज फेअर व्हॅल्यू मेथडमध्ये काढला जातो. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा समजून घेऊ की नेट असेट मेथडमध्ये कॅल्क्युलेशन कसं केलं जातं शेअर्सचं. असेट मेथडनी शेअर्सची व्हॅल्यू काढत असताना पहिल्यांदा आपल्याला काढावी लागते ती म्हणजे नेट असेट, म्हणूनच तिला नेट असेट मेथड असं म्हटलं जातं.
तर नेट असेट काढण्याचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये टोटल ऑफ रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ असेट, म्हणजे रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे असेट विक्री करून जी व्हॅल्यू आली असेल असेटची मिळलेली असेल ती रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणू, ती व्हॅल्यू आणि त्यातनं लेस टोटल ऑफ एक्सटर्नल लायबिलिटीज. एक्सटर्नल लायबिलिटी हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. एक्सटर्नल लायबिलिटी आणि ओनर्स लायबिलिटी, आता ओनर्स लायबिलिटी कोणते असतील आणि एक्सटर्नल लायबिलिटी कोणते असतील आधी ते समजून घेऊ. ओनर्स लायबिलिटी इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, त्याच्यानंतर जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस, ह्या ज्या रिझर्व अँड सरप्लस ह्या ज्या लायबिलिटी आहेत लायबिलिटी साईडला दिलेल्या त्या ओनर्स लायबिलिटी असतात. आणि एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे आउटसाइडर लायबिलिटीज, फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, ह्या काय आहेत आउटसाइडर म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, नेट असेट काढत असताना टोटल ऑफ रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ असेट आणि त्यातनं लेस टोटल ऑफ एक्सटर्नल लायबिलिटी, आणि हे आली की आपल्याला नेट असेट येईल. तर नेट असेट काढण्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्याच्यामध्ये नेट असेट, नेट असेटमध्ये सगळ्या फिक्स असेट येतात. फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग, प्लँट अँड मशिनरी, त्याच्यानंतर फर्निचर, कोणत्या व्हॅल्यूला मार्केट व्हॅल्यूला म्हणजेच रिअलायझेबल व्हॅल्यूला, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा मार्केट व्हॅल्यूला, करंट असेट येतात मग त्याच्यामध्ये डेटर, स्टॉक, कॅश, बिल्स रिसिवेबल ह्या करंट असेट असतील, आणि गुडविल असेल ह्या नेट असेटमध्ये इन्क्लूड होणारे असेट आहे. आणि लायबिलिटीजमध्ये कोणत्या लायबिलिटीज येणार आहेत, तर करंट लायबिलिटीज म्हणजे डेटर्स, बिल्स पेएबल, त्याच्यानंतर डिबेंचर्स ह्या लायबिलिटीमध्ये येणार आहेत. आणि याच्यानंतर आपल्याला नेट असेट भेटेल, म्हणजे आपण असेट रिअल नेट टोटल रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ असेट कॅल्क्युलेट करून त्यातनं एक्सटर्नल लायबिलिटी वजा केल्यानंतर जी व्हॅल्यू भेटेल ती असणं आपली नेट असेट. मी तुम्हाला प्रॉब्लेम समजून सांगत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने सांगेल, ती असेल आपली नेट असेट. आणि त्याच्यानंतर त्यातनं लेस प्रेफरन्स शेअर जर केलं म्हणजे प्रेफरन्स शेअर वजा केले नेट असेटमधनं, तर आपल्याला जे आन्सर असणार आहे ते असणार आहे फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर, फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. आणि हे फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर भेटलं की नंतर आपल्याला इंट्रेन्सिक किंवा नेट असेट व्हॅल्यू ऑफ शेअर काढायचे असते. तर त्याचा फॉर्म्युला आहे फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर. ही झाली पहिली मेथडच्या संदर्भात आपल्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी काढायची शेअरची त्या बाबतीत. आता दुसरी जी मेथड आहे ती आहे ईल्ड व्हॅल्यू मेथड. मित्रांनो दुसरी जी मेथड असणार आहे ती आहे ईल्ड बेसिस मेथड किंवा ईल्ड व्हॅल्यू मेथड, तिला दुसरं नाव आहे मार्केट व्हॅल्यू मेथड. याच्यामध्ये आपल्याला परीक्षेला जो प्रॉब्लेम विचारला जातो तो ज्या मेथडने कॅल्क्युलेट करायचे, याचे दोन मी सांगितले होते, ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट, प्रॉफिट बेसिसवरचा प्रॉब्लेम असतो. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या वेळेस पहिल्यांदा आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावा लागतो. त्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर दोन नंबरला आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आता फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे की ॲव्हरेज प्रॉफिट मायनस टॅक्स मायनस जनरल रिझर्व मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड, हे वजा करून जी काही उत्तर राहील ते आपणार असणारे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. हे दोन नंबरला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला तीन नंबरला कॅल्क्युलेट करावं लागतं कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. तर कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड NRR ह्याचं शॉर्ट फॉर्म आहे इंटू 100. आणि सर्वात शेवटी मार्केट व्हॅल्यू किंवा ईल्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागती शेअर्सची, ती आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला फेअर व्हॅल्यू ईल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स येणार आहे. आणि नंतर तीन नंबरची मेथड जी असणार आहे फेअर व्हॅल्यू मेथड. फेअर व्हॅल्यू मेथड ही काय वेगळी कोणत्याही स्वरूपाची नसून इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस ईल्ड व्हॅल्यू, म्हणजे आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू शेअरची कॅल्क्युलेट केलेली असती प्लस ईल्ड व्हॅल्यू डिवायडेड टू जो ॲव्हरेज येईल तो असणार आहे फेअर व्हॅल्यू, ती असणार आहे शेअर्सची फेअर व्हॅल्यू. आणि तुम्हाला परीक्षेत फेअर व्हॅल्यूच काढायला विचारतात, त्यासाठी आपण प्रश्नपत्रिकेत आलेला एक प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पहा मित्रांनो, पुणे विद्यापीठाच्या कॉर्पोरेट अकाउंटचा क्वेश्चन पेपर क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे तो 20 मार्काला असणार आहे. त्याला और व्हॅल्युएशन ऑफ शेअर 10 मार्क आणि इंटरनल रिकन्स्ट्रक्शन 10 मार्काला तुम्हाला परीक्षेला असणार आहे. तर त्याला और जो असणार आहे 10 मार्काचा तो व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा प्रॉब्लेम असणार आहे. मी सर्वप्रथम प्रॉब्लेम रीड करतो आणि नंतर आपण तो सोडूया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ कार्मल लिमिटेड ठाणा ॲज ऑन 31 मार्च 2016. लॅबिलिटी साईड दिलेली आणि आपल्याला असेट साईड दिलेली. लॅबिलिटी साईडला 1000 इक्विटी शेअर, 1000 आपल्याला खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते, त्याला आपण अंडरलाईन करतो. 1000 आपण अंडरलाईन करणार. 1000 इक्विटी शेअर ऑफ ₹100 इच, 1 लॅख. रिझर्व फंड, आता ही कोणती? ओनर्स लॅबिलिटी, त्याला म्हणजे OL असं म्हणतो. रिझर्व फंड ओनर्स लॅबिलिटी OL म्हणतो, 50,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओनर्स लॅबिलिटी OL म्हणतो, 16,000. ट्रेड पेएबल एक्सटर्नल लॅबिलिटी EL म्हणतो आणि बिल्स पेएबल एक्सटर्नल लॅबिलिटी EL ती आहे 15,000. त्याच्यानंतर इकडं असेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टी 50, मशनरी 70, फर्निचर 14, स्टॉक 20, ट्रेड रिसिएबल 44,000, बँक बॅलन्स 26,000. फॉर्मेशन एक्सपेन्सेस, आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की नेट असेट कॅल्क्युलेट करत असताना आपण प्रिलिमरी एक्सपेन्सेस, फॉर्मेशन एक्सपेन्सेस किंवा फिक्सिशिएट जे असेट आहेत त्याच्यामध्ये अंडर रायटिंग कमिशन, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, प्रिलिमरी एक्सपेन्सेस हे जे फिक्सिशिएट असेट आहेत ते आपण घ्यायच्या नाही, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं असतं बॅलन्स शीटला हे सुद्धा घ्यायचं नाही. आता पुढं रीड करूया. पहा, आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. असेट आर व्हॅल्यूड ॲज अंडर, म्हणजे असेट रिअलाईज झालेले आहेत. गुडविल कितीला रिअलाईज झाले? 44,000. फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,30,000, मशनरी 72,000, फर्निचर 24,000, स्टॉक 25,000 आणि ट्रेड रिसिवेबल 39,000. नंबर 2 ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, द प्रॉफिट फॉर द कंपनी अमाउंटेड टू ₹, इयर दिलेत आणि अमाऊंट दिली, 3 वर्षाचा प्रॉफिट दिला आहे आपल्याला, 2014, 2015 आणि 2016. 2014 आहे 45,000, 2015 आहे 49,000, 2016 आहे 50,000. थर्ड नंबरची ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, इट इज द प्रॅक्टिस ऑफ द कंपनी टू ट्रान्सफर 1/4, हे खूप महत्त्वाचं आहे, 1/4 ऑफ प्रॉफिट टू रिझर्व फंड, म्हणजे त्यांना जर दरवर्षी जेवढा काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधला 1/4 ते जनरल रिझर्वला ट्रान्सफर करणार आहेत. ईल्ड व्हॅल्यू काढत असताना आपल्याला युजफुल इन्फॉर्मेशन असणार आहे. त्यानंतर द फेअर ईल्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ सिमिलर टाईप ऑफ कंपनी इज असर्टेन ॲट 10%, याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR म्हणणार आपण. म्हणजे काय? त्याच प्रकारचा व्यवसाय करणारे सिमिलर टाईप्स ऑफ कंपनीचा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे? 10%. आणि फाइंड द इंट्रेन्सिक व्हॅल्यू, ईल्ड व्हॅल्यू आणि फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर असं त्यांनी विचारलेलं आहे. 10 मार्काला प्रॉब्लेम असणार आहे. सोडवायला सुरुवात करूया मित्रांनो. पहा मित्रांनो, पहिल्यांदा आपण नेट असेट व्हॅल्यू किंवा इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा वापर करून आपण काय काढणार आहे? व्हॅल्यू ऑफ शेअर काढणार आहे किंवा इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर काढणार आहे. तर याचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला जो आहे तो काय आहे? नेट असेट इज इक्वल टू रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ असेट मायनस एक्सटर्नल लॅबिलिटी ॲट पिएबल व्हॅल्यू किंवा लॅबिलिटी ॲट पिएबल व्हॅल्यू, त्याचाच वापर करून आपण नेट असेट काढूया. पहा, नेट असेट काढण्यासाठी पहिल्यांदा नेट असेट, असेटमध्ये आपण पहिल्यांदा लिहिणार गुडविल. गुडविल आता रिअलायझेबल व्हॅल्यू कुठे दिलेली आपल्याला प्रॉब्लेममध्ये? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नंबर 1 दिलेली आहे, गुडविल 44,000, फ्री होल्ड प्रॉपर्टी, ह्या जे सगळे जी व्हॅल्यू आहे ते असेटची रिअलायझेबल व्हॅल्यू, त्या असेट सगळ्या घेणार. आणि जी ज्या असेटची रिअलायझेबल व्हॅल्यू दिलेली नाही ती बॅलन्स शीटच्या जशीच्या तशी घेणार. फक्त फिक्सिशिएट असेट म्हणजे त्याच्यामध्ये प्रिलिमरी एक्सपेन्सेस, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्या असेट साईडला दिलेलं असतं हे घ्यायचं नाही. तर बघा, गुडविल दिलं आहे 44,000, ते घेतलं. आपल्याला हे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं असतं ॲडजस्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर दिले फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,30,000, ते घेतलं. त्याच्यानंतर मशनरी दिले 72,000, ते घेतलं. त्याच्यानंतर फर्निचर दिले 24,000, ते घेतलं. त्याच्यानंतर स्टॉक दिले 25,000, ते घेतलं. ट्रेड रिसिवेबल दिले 39,000, ते घेतलं. आणि राहिलेली ॲसेट फक्त एकच राहते बॅलन्स शीटला, ती म्हणजे बँक बॅलन्स. फॉर्मेशन एक्सपेन्सेस आपण घेत नाही, बँक बॅलन्स दिलं तर 26,000, तो घेतला जसाच्या तसा. अशा सगळ्या असेटची जर टोटल घेतली तर आपली टोटल आली
60,000 यातनं आपण मायनस जी करणार आहोत, मायनस ती लायबिलिटी करणार आहोत. लायबिलिटीमध्ये एक्सटर्नल लायबिलिटी फक्त बघा, आता प्रॉब्लेममध्ये एक्सटर्नल लायबिलिटी कोणत्या आहेत? हां, प्रॉब्लेममध्ये एक्सटर्नल लायबिलिटी बघा, इक्विटी शेअर ओनर्स लायबिलिटी, रिझर्व ओनर्स लायबिलिटी, प्रॉफिट अँड लॉस ओनर्स, फक्त ट्रेड पेएबल आणि बिल्स पेएबल ह्याचे एक्सटर्नल लायबिलिटी, या दोनच घ्याव्या लागतील, 45,000 आणि 15,000. तर एक्सटर्नल लायबिलिटी त्याच घ्यायच्या बघा, ट्रेड पेएबल 45,000 आणि बिल्स पेएबल 15,000, टोटल यांचे वजा केले 360,000 तर आन्सर राहते नेट असेट किती? 3,00,000. आता नेट असेटमधनं आपल्याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल वजा करावं लागतं. हे कुठं सापडेल आपल्याला? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कुठंही प्रेफरन्शियल कॅपिटल दिलेलं नाही, म्हणून आपण लेस करत असताना आपल्या फॉर्मॅटनुसार प्रेफरन्स शेअर कॅपिटल नील. 3,00,000 प्रेफरन्स शेअर कॅपिटल नील आहे. खाली जो आन्सर येईल ते 3,00,000, त्याला म्हणणार फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. इथपर्यंत आपण काढल्यानंतर आपण काय काढणार? इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर काढणार आहोत. तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू, इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू, त्याचं फॉर्म्युला आहे फंड्स अवेलेबल टू इक्विटी, फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर. फंड्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर. फंड्स अवेलेबल आहे 3,00,000, तो घेतला 3,00,000, आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेत 10,000 रुपये. 3,00,000 भागिले 10,000 ते इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर येईल ₹330 per share. त्यानंतर दुसरी जी मेथड असणार आहे ती ईल्ड व्हॅल्यू मेथड असणार आहे. मित्रांनो, दुसरी मेथड काय आहे? ईल्ड व्हॅल्यू मेथड. ईल्ड व्हॅल्यू मेथडने आपल्याला शेअरची व्हॅल्यू काढावी लागणार आहे. तर ईल्ड व्हॅल्यू मेथडचा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ शेअर डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर. पण हे काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय काढावं लागणार आहे? ॲव्हरेज प्रॉफिट. त्यासाठी आपण काय म्हणणार? कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. आता ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 2 मध्ये. बघा, या ठिकाणी प्रॉफिटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर त्या पद्धतीने आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढू. 3 वर्षे दिलेलं आहे प्रॉफिटसाठीचे. तर पहा, पहिल्या वर्षी प्रॉफिट आहे 45, 49 आणि 50, आणि नंबर ऑफ इयर्स किती? 3. 45, 49, 50 भागिले 3 यांची टोटल आली 144,000 भागिले 3, तर ॲव्हरेज प्रॉफिट किती येईल? 48,000. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला नंबर 2 कॅल्क्युलेट करावं लागते, ते कॅल्क्युलेशन ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आणि फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस जनरल रिझर्व मायनस टॅक्स, आणि अजून मायनस काय असणार आहे इथं? प्रेफरन्स डिव्हिडंड. पण तो आपण घेणार नाही, आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही, पण लिहिला तरी चालतो आणि नील घ्यावा लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 48,000, म्हणून मी लिहिलं 48. जनरल रिझर्व, जनरल रिझर्वसाठीची इन्फॉर्मेशन आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 3 मध्ये दिलेली आहे. 1/4 जनरल रिझर्व काय करायचं आहे? घ्यायचं आहे प्रॉफिटच्या. मग पहा, 48,000 वजा 1/4 ऑफ जनरल रिझर्व, म्हणजे 48,000 1/4 घेतलं, मायनस टॅक्स नील, प्रेफरन्स शेअर नील. 48,000 1/4 काढलं तर येईल 12,000, म्हणजे 48 मधनं 12 गेले तर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट किती येणार? 36,000 रुपये येईल. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट येईल 36,000. आता पुढच्या स्टेपला कॅल्क्युलेशन करावं लागेल, कॅपिटलाइज, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. तर याचा फॉर्म्युला आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू 100. आता फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आपण काढलेला आहे किती? 36,000, आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 5 मध्ये दिलेला आहे 10%. 5 या ठिकाणी 10% दिलेला आहे, तो आपण घेणार. तर 36,000 आपला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आहे भागिले 10 × 100. तर कॅपिटलाइज व्हॅल्यू किती? 3,60,000. 3,60,000 कॅपिटलाइज व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काढावी लागेल व्हॅल्यू ऑफ शेअर, म्हणजे ईल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर. आपल्याला काय काढावं लागेल? शेवटी ईल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर, कारण की ईल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर काढण्यासाठीच आपण याच्या वरचे सगळ्या व्हॅल्यू काढल्या होत्या. तर ईल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर काढण्याचा फॉर्म्युला आहे
कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इक्विटी शेअर हे आपल्याला बॅलन्स शीटला दिलेले असतात. कॅपिटलाइज व्हॅल्यू आहे 360,000 भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर किती 10,000. तर किती येईल ईल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर किंवा मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ₹36 पर शेअर. आणि सर्वात शेवटी आपल्याला काय काढायचं आहे फेअर व्हॅल्यू मेथडने शेअर्सची व्हॅल्यू काढायची आहे. फेअर व्हॅल्यू मेथडने शेअर्सची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस ईल्ड व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढलेली आहे ईल्ड व्हॅल्यू काढलेली आहे डिवायडेड टू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे 30 रुपये आणि ईल्ड व्हॅल्यू आहे 36 म्हणजे 30 अधिक 36 भागिले 2. तर आपलं फायनल आन्सर येईल 33 पर शेअर ₹33 पर शेअर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. मित्रांनो हा प्रॉब्लेम तुम्हाला 10 मार्काला परीक्षेला असणारा इतक्या सोपा प्रॉब्लेम आणि 10 मार्क मिळवणं अतिशय सोपं असणार आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम अजिबात सोडायचा नाही. व्हिडिओ कसा वाटला डिस्क्रिप्शन बॉक्स लाईक लिंकवर क्लिक करून प्रॉब्लेमचे आन्सर चॅनलला सबस्क्राइब करायला क्वेश्चन व्हिडिओ फॉर्ममध्ये मिळवा.